देशभरात बेरोजगारीचं प्रमाण वाढत असताना आपल्या गावामध्ये एकही बेरोजगार नाही आहे असं बोललं जात आहे, तर नाही आता कसं आहे आमच्याकडे तीन गोष्टी आल्या. पहिल्या पाणी आडवा जेरवाचं उत्तम काम झालं, डोंगरात वनीकरण झालं, चारा खूप आला, त्याचा परिणाम गरीब सामान्य लोकांना स्वतःच्या गाई म्हशी घेता आल्या. आजही आता तुम्ही जाऊन पाहता तर लोक शेतात जास्त पाण्यामुळं मका काढवा करता आला नाही जनावर चारा, पण डोंगरातला चारा आज लोकांना कामाला येतोय. त्यामुळे आमच्याकडे शेतीत पहिला बदल मोठा झाला, कॅश क्रॉप खूप आला, आणि त्यातही आम्ही ऊस डाळिंब द्राक्षासारखी जास्त पाण्यात पिकं घेत नाही, कमी कालावधीतले तो एक आलं. दुसरं डेअरी वाढली, आज गावात आणि बाहेर जाणार असं 5 ते 6 हजार लिटर दूध गावात, तर त्याचं एक उत्पन्नाचं मोठं साधन. आणि तिसरं आमच्याकडे पाण्या टपरी नाही, हॉटेल नाही आणि पुतळा नाही, त्याचा परिणाम एक तर तो मुलगा शेतात दिसतो, गोठ्यात दिसतो, किंवा आज आमच्याकडे 68 मुलं आर्मीमध्ये आहेत आणि जवळजवळ 59-60 मुलं प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षक झालेत, आणि 100 च्या वर आकडा डीफार्म बीफार्म सिव्हिल मेकॅनिकल किंवा केमिकल इंजिनिअर. आता ती परिस्थिती खूप बदलली आणि आता आणखीन एक रोजगाराची संधी. आज आमच्याकडे जवळ 102 ट्रॅक्टर गावात आलेत, का पूर्वी 1 ट्रॅक्टर होता, आज 102 ट्रॅक्टर, कालचाच एक जो आला, याच्यामुळे एक रोजगार मुलांना वाढला की काहीतरी काम. म्हणून याचे जे साधन आहे, शेती आहे, डेअरी आहे, ट्रॅक्टरच आहे किंवा नोकरी आहे, म्हणजे मुलं निवडणूक किंवा पुतळे किंवा जयंत्या करण्यापेक्षा त्या राष्ट्रपुरुष जगतो आम्ही. आणि त्याचा जो परिणाम आहे का, एवढ्या मोठ्याना नोकऱ्या तर आता मिळू शकत नाही, आणि जी आहे ती नोकरी कॉम्पिटिशनची ऑनलाईन हेच आहे. आजोबाने झऱ्याचं पाणी पिले, झऱ्याच्या पाण्यावर शेती केली, मुलगा हुशार ठरला, बैल आणले जंगलातून, मूर तयार केली आणि विहीर खदली आणि त्याच्यावर तो शेती करायला लागला आणि तेच पाणी पिला. नातू इतका हुशार झाला का त्याने ऑइल इंजिन आणलं, इलेक्ट्रिक पंप आणला, मग ट्यूबवेल आणलं, मग प्लास्टिकचं शेततळं आलं आणि आता तो जमिनीच्या खाली जवळजवळ 1000 फूट गेला, बरोबर आहे, आणि आता लवो टेक्निक तो घेऊन येऊ राहिला आहे. तो आता सरळ ढगच वळून स्वतःच्या प्लास्टिकच्या शेततळ्यात घेणार आहे, आणि जमिनी खाली जर पाणीच गेलं नाही तर सर्वात मोठा पर्यावरणाचा संघर्ष पुढच्या काळात आहे. कारण झाडाची मुळं ही 50-60 फुटाची आर्द्रता घेऊन जी हिरवेगार राहायची, आज ती जानेवारीतच 500 फूट खोल जायला लागली. त्याचा परिणाम दीर्घ आयुष्य असलेली झाडं आज शेंड्याकडून वाळायला लागली. 18-19 पहा, 100-100 वर्षाचे आयुष्य असलेली झाडं उभडून गेली. त्याला मूळ कारण आहे बोरवेलची वाढती ही. म्हणून आता तंत्रज्ञान हे मानवी कल्याणाला जर वापरलं तर आपल्याला आनंदी आनंद आहे, आणि तंत्रज्ञान जर आपण फक्त पैसा मिळवण्याच्या दृष्टीनेच वापरलं आणि नैसर्गिक साधन संपत्ती आपण जर व्यवस्थित जतन करून ठेवलं नाही तर आपल्याला भविष्यकाळात मोठा संघर्ष करावा लागणार.